फाइनली माझा मसाला डोसा आलाय. गरीब लोगों का गरीब डोसा. व्हाट गरीब लोगों का गरीब डोसा. एक पीस 30 रुपीज का. बापे एवढा ते काय बोंबिल नाही आहे. मला तुम्ही घरी मच्छी आणून दिली तर मी सुद्धा असं करून देईन तुम्हाला. मी काकींकडून आता पुरणपोळी घेतलेली आहे. एक घरी दोन. हाय हॅलो नमस्कार. कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? मी जयश्री कराडकर आपल्या युट्यूब चॅनल वर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज आपण जाणार आहे हॉटेल मध्ये जेवायला. हा, सो आज आम्ही विचार केला आपण इथे एक मीरा रोड मध्ये स्ट्रीट आपण डोसा पार्टी करूया. स्ट्रीट डोसा पार्टी. तर हा आणि चिकन पॉपकॉर्न. तर तो डोसावाला आहे ना मीरा रोड मध्ये खूप फेमस आहे आणि दिवसभर एवढी गर्दी असते ना त्यांच्याकडे आणि मला त्यांच्याकडचा डोसा खूप आवडतो. सो आज मी तुम्हाला तिकडचा डोसा कसा असतो ते दाखवणार आहे आणि आम्ही अजून काय काय खाणार आहे ते सुद्धा दाखवणार आहे. चला तर मग आपण आज मीरा रोडचं स्ट्रीट फूड खायला जाऊया. आणि हे दुकान बघा सिनेमॅक्सच्या थिएटरच्या बरोबर मागच्या साईडला आहे. तुम्ही बघू शकता इथे आणि दिवसभर हे चालूच असतं. दिवसभर म्हणजे 11 वाजल्यापासून जे स्टार्ट होतं ते रात्री 11-12 वाजेपर्यंत चालू असतं आणि एवढा टेस्टी डोसा मिळतो ना. डोसाचे किती टाईप आहेत हे बघा. तुम्हाला इथे दाखवते मी किती प्रकार आहेत डोसाचे. बापरे खूपच डोसाचे प्रकार. आणि सगळ्यात मला फेवरेट माझा जो आवडता डोसा आहे कोणता रवी? मैसूर. आणि मी मैसूर डोसा घेते तेव्हा रवी माझ्यावर खूप भडकतात कारण का ते म्हणा म्हणतात नेहमीच तू मैसूर खाते दुसरं काहीतरी ट्राय करणार तर त्यांना वेगळं काय अजून ट्राय करायला मिळत नाही. सो मी आज सुद्धा पुन्हा मैसूर डोसाच घेणार आहे आणि रवी काय वेगळं घेते. और एक साधा डोसा. माझा आणि प्राणवीचं डन झालेलं आहे. आता रवी बघूया काय खातायत ते ऑर्डर कर. माझा मसाला और एक मसाला डोसा. आणि फ्रेंड्स तिथे तवे बघा किती लावलेले आहेत. 4-4 डोसेचे तवे लावलेले आहेत आणि त्यांचा कंटिन्यू हात चालू असतोच असतो. बघा कसं करतायत. गर्दी बघू शकता इथे किती गर्दी आणि वेटिंग वर पण लोक असतात इथे आणि आजूबाजूला स्टॉल पण बरेच स्टॉल आहे. आणि पिऊला आता डोसा खायला आलो तर पिऊ म्हणते मम्मा मला साधं सँडविच घ्यायचं आहे. सो तिला साधं सँडविचची ऑर्डर सुद्धा दिली. भरपूर असे स्टॉल आहेत. भरपूर म्हणजे फुल खाऊ गल्ली आहे. सँडविच आलेला आहे मस्त. वाव साधं सँडविच घेतलं बेटा. पिऊ हे सगळं संपवणार ना. येस. हा पिऊ चिकन पॉपकॉर्न. उद्या चिकन मम्मा बनवणारच आहे बेटा. आता चिकन पॉपकॉर्न पॉपकॉर्न बोल चिकन ना.
आणि आता हे पिऊ पटापट खाणार आहे, होय की नाही पिऊ? येस. पिऊला फक्त सँडविच मध्ये साधं सँडविच आवडतं, तिला फक्त बटर आणि सॉस लावून आम्ही देतो, ग्रीन वगैरे काहीच लावत नाही, आणि मग ते ती पूर्ण खाते. पिऊचं फेवरेट असं बाहेर रोडवर कुठे खायचं म्हटलं तर पाणीपुरी. पाणीपुरीमध्ये पण फक्त पुरी आणि पुरीमध्ये शेव आणि चाट मसाला टाकून ते सगळं तिचं आवडतं. माझा फायनली मैसूर डोसा आलेला आहे. हा बघा, मैसूरचा जो मसाला असतो तो असा बाजूला डिशमध्ये देतात, आणि ही कोकोनट चटणी आहे, आणि हा सांबार आहे, आणि हा डोसा असा दिलेला आहे. सो मस्त, आता मी मैसूर डोसा एन्जॉय करणार आहे. छान वाटतो, खूप टेस्टी असतो इकडचं. खरंच मीरा रोडमध्ये कोण राहत असेल तर एकदा इथे नक्की या खायला, डोसा स्पेशली डोसा खायला इथे या, खूप छान वाटतो. आता मी पटकन खाते आणि मग बोलते परत तुमच्यासोबत. कशी आहे टेस्ट? सांबार खूप छान आहे, आणि कोकोनट चटणी आहे ना, जाड आहे अशी मस्त. मैसूरचा जो मसाला आहे ना तो खरंच खूप टेस्टी असतो. टेस्ट आहे, वर्थ इट आहे. आम्ही नेहमी मैसूर डोसा घेतला ना तर मैसूरची भाजी जास्त असते ना, तर एक नंतर फक्त साधा डोसा घे, पोट एकदम फुल नको, आता एक मसाला घे. आणि प्राणवीच खाऊन झालेलं आहे, प्राणवी अजून एक घेणार आहे. नाही चिकन पॉपकॉर्न, एक घे ना बेटा, नाही घेते, एक घे ना, चिकन पॉपकॉर्न खाणार. जाऊ दे तिला, खाऊ दे चिकन पॉपकॉर्न, ती मागते. एक मसाला घे, मसाला एक मसाला डोसा. रवीने आता मसाला डोसा मागवलाय त्यांच्यासाठी, आणि पिऊ थोडीशीच किरकिर करते, बिकॉज तिला झोप आली नाही. तिला ना हे हिची ट्रॉली ठेवलेली आहे ना, त्याचं हे लागतंय हे, म्हणून तिला इथे बसायचं नाही, उचलून घ्यायला सांगते. फायनली माझा मसाला डोसा आलाय. गरीब लोगो का गरीब डोसा, व्हॉट गरीब लोगो का गरीब डोसा. ही बाजूची दीदी पण हसतीये तुम्हाला, गरीब लोगो का. मैसूर खाने वाले आमिर रहते, मैं गरीब हूँ इसलिए मैं मसाला खा रहा हूँ. बट मसाला डोसा भी बहुत टेस्टी है. जो चाइनीज खाते, चाइनीज डोसा तो बहुत अमीर हो गए, है ना? है ना? रवीचा हा मसाला डोसा मी ट्राई करून बघते. काउन बघ कसे चांगला असतो. मी मसाला डोसा कधी जास्त खात नाही, साधा डोसा किंवा मैसूर डोसा ठीक आहे. कशाला खाल तू, सेट आहे ना तू, तू मैसूरच खाते. मी गरीब आहे म्हणून मी ते मसाला खातो. आता मी एक माझा डोसा संपलेला आहे, आणि दुसरा साधा डोसा मी मागवलेला आहे, आणि आता दुसऱ्या साध्या डोसासोबत ही भाजी पूर्ण संपून जाणार. बघा भाजी, बघा क्वांटिटी भरपूर देतात क्वांटिटी. आणि काम करायचं त्यांना, बोलायचं भाजी खाली लिया करा, रूपर डोसा डोसा खाली लिया करेंगे. आणि पिऊ बघा, पिऊ गप ना बेटा, तिला झोप आली. झोप आली ऍक्च्युली. फ्रेंड्स, एवढा हा डोसेवाला फेमस आहे की कस्टमर बघा रिटर्न जात आहेत. 11:15 होऊन गेले, आता त्यांनी बंद केलंय. हे तव्यांवर तेल टाकलेलं आहे, आणि कस्टमर बघा येत आहेत आणि रिटर्न जात आहेत कस्टमर. हे तव्यांवर तेल टाकलं म्हणजे त्यांचा आता गॅस बंद झालेला आहे, आणि कस्टमर बघा असं येऊन पुन्हा पुन्हा रिटर्न जात आहेत. किती डिमांड. आणि प्राणवी पुन्हा तिचा डोसा संपवून पुन्हा एक दुसरा डोसा चालू झालेली आहे. हां, बाप बेटी खात आहेत इथे मस्त. आणि आज प्राणवीची हेअरस्टाईल मस्त केली ना डान्समध्ये. प्राणवीला ती चटणी नाही आवडत, ती फक्त सांबार खाते प्राणवी कधी. आणि ह्या दीदी आहेत मगाचपासून माझं बोलणं वगैरे ऐकून त्यांनी आपलं यूट्यूब चॅनल ओपन करून सबस्क्राईब केलेलं आहे. थँक यू सो मच दीदी. आम्ही इथे डोसा खायला आलो आहे. तिथे ह्या बाजूलाच एक काकी मस्त स्टॉल, छोटासा स्टॉल लावून बसलेले आहेत. काय काय विकतात? पोहा
साबुदाना वडा, खिचडी, पुरणपोळी आणि मोदक. हे पोहा शिरा उपमा काकी सकाळचं असतं ना? हे सकाळी असतं पोहा शिरा उपमा आणि संध्याकाळी भाकरी वगैरे सगळं असतं. कोण टिफिन सांगतं चपाती भाजी हवी आहे, भाकरी हवी आहे, तर मग आम्ही सगळं म्हणजे तुम्ही रात्रीचं देता का? रात्री देतो आणि मॉर्निंगला आम्ही पुरणपोळी पुरणपोळी सकाळी पण फ्रेश असते, रात्री हे आपलं सकाळी साबुदाणा खिचडी पोहे शिरा उपमा सगळं. असं भाकरीची वगैरे ऑर्डर म्हणजे जेवणाची ऑर्डर द्यायची असते? जेवणाची ऑर्डर असते तरी टिफिन जेवण टेबलवरच येतं, फक्त टेबल आणि मोठं काम असं आहे आमचं. अच्छा फ्रेंड्स, हे खूप महत्त्वाचं आहे. मराठी माणूस आपला एखादा काहीतरी व्यवसाय करतोय ते छोट्या म्हणजे टेबलपासूनच मोठ्या टेबलवर पोचू शकतो, हे काकींचं उदाहरण आहे. छोटा टेबल लावून बसलेत पण खूप असं काय काय सर्विस ते प्रोव्हाइड करतात, टिफिन सर्विस म्हणा, रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ ताज्या पुरणपोळ्या पण ते प्रोव्हाइड करतात आणि सगळं फ्रेश असतं. चपाती भाकरी, तांदळाची भाकरी असते, बाजरीची भाकरी असते, सगळं टिफिनचं 60 रुपीज आहे. म्हणजे मी आता खरं 50 रुपयाने मी थाली चालू करणार आहे, कारण सगळीकडे 60 आहे. मग दोन चपात्या, थोडा भात, नवीन सुरुवात आहे. नाही मला 8 महिने झाले, धनतेरसच्या आधीपासून सुरू केलंय. चला शुभेच्छा तुम्हाला आणि तुमचा धंदा वगैरे चांगला हो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खरंच मराठी माणसांनी असे छोटे मोठे व्यवसाय केले पाहिजे आपण, आणि प्रत्येक मराठी माणसाने व्यवसायाची सुरुवात नक्की केली पाहिजे. आता काकींकडून मी पुरणपोळी घेणार आहे. मी काकींकडून आता पुरणपोळी घेतलेली आहे. दोन ही एकच दोन आहेत ना? ह्याच्यात दोन पुरणपोळी आहे. ह्याच्यात 50 रुपयाचं हे पॅकेट आहे. सो मी आज पहिल्यांदा काकींकडून काहीतरी घेते आहे, ट्राय करून बघते आणि पुन्हा मी मला आवडलं टेस्ट चांगली वाटली तर पुन्हा पुन्हा मी काकींकडे येईन. पण फ्रेंड्स, तुम्ही मीरा रोडमध्ये राहत असाल तर आपलं हे जे कनकिया रोड आहे, कनकिया रोडवर सिनेमॅक्स जे थिएटर आहे तिथेच ह्या काकींचा छोटा स्टॉल आहे, तर नक्की तुम्ही पण विजिट द्या. आणि हे बघा काय हे चिकन पॉपकॉर्न झालं की काय काय हे बघा, हे चिकन पॉपकॉर्न कसं, चिकन नगेट्स पण झाले, विंग्स पण झाले, ड्राय चिकन पण झाले. ऍक्च्युली दुपारी खूप मस्ती केली ना तिने, त्याच्यामुळे तिला आता रात्री लगेच झोप लागली. आणि आम्ही आता आलेलो फ्राईड नेशन मध्ये ब्रँडेड चिकन पॉपकॉर्न खायचं. पण मला हे कॉम्बिनेशन नाही समजलं बेटा, डोसावर चिकन खातेस तू म्हणजे कुठलं कॉम्बिनेशन आहे सांग ना? डोसा पण खाल्ला, छाता चिकन पॉपकॉर्न खाते. आणि प्राणवीचं आज फायनली डिक्लेअर झालेला आहे. प्राणवी नेक्स्ट मंथ मध्ये ऑडिशनला जाणार. अच्छा, मग त्याची पार्टी देते की काही आम्हाला? हा बेटा, ऑडिशनची पार्टी आहे खरं. मला ऑटोग्राफ देणार ना तू? इथे बाजूला म्हणजे किचन आहे आणि इथे बसण्याची अरेंजमेंट केलेली आहे. मस्त एसी आहे, मस्त आरामात बसून खाऊ शकतो. आणि मी मगाशी सावीला विचारलं हे 295-296 काय आहे, सो आत्ता कळलं की हे टोकन आहे. आणि आमचं टोकन नंबर आहे 308. हे बघा, टोकन नंबर 308 आमचा हा नंबर आहे. सो आता आम्ही वेटिंगवर आहोत, वेट करतो. काय नंबर चालू आहे? 298 ना? प्राणवीसाठी पॉपकॉर्न घेतलं आणि आपल्या दोघांसाठी मी काय घेतलं माहितीये? पियूला बिचारीला चिकन पॉपकॉर्न खायचे होते म्हणून तिने सँडविच थोडा खाल्ला आणि डोसा थोडा खाल्ला आणि बिचारी तुला माहितीये आपल्यासाठी मी काय घेतले? फिश फिंगर्स, मस्त लागत. कधी खाल्लंय तू? नाही कधी खाल्लंय ना, फिश फिंगर नाही खाल्लं ना, आज खाऊन बघ. प्राणीची तर मजा आहे. काय काय मागवलंय? चिकन पॉपकॉर्न आणि हे काय? फिश फिंगर. मला आवडत नाही. किती पीस आले फक्त? दोनच पीस आले. ते आहे पण तसं आहे, खाऊन तर बघ. आणि हे माझं बघा ना, कोपरू माझं कसं झोपलंय. आणि मोठी बहीण काळजी घेते बघा, तिला थंडी वाजू नये म्हणून सिस्टर्स लव्ह आहे. सिस्टर्स लव्ह
आणि फ्रेंड्स ही कोणती फिश आहे माहिती का? मला पण माहिती नव्हतं, रवीनी सांगितलं. एल्बेक फिश आहे, याच्यामध्ये काटा नसतो, म्हणजे ह्याला इन शॉर्ट हाडच नसतं, फक्त मांस असतं. आणि वरतून छान असं क्रिस्पी कोटिंग केलेलं आहे, मस्त म्हणून ते कॉस्टली आहे. हा, एक पीस 30 रुपीजचा, बापरे एवढा महाग. ते काय बोंबील नाही आहे? मला तुम्ही भारी मच्छी आणून दिली तर मी सुद्धा असं करून देईन तुम्हाला. एल्बेक फिश भेटतच नाही, ती का बाहेर मार्केटला नाही भेटत. मग हे सगळे इम्पोर्ट माल आहे. उद्यासाठी घेतलेले बेटा ते. आम्ही डोसा खाऊन पोट भरलं आमचं. आणि माझं एक छोटस बाळ बघा ना फ्रेंड्स, मेन तर चिकन पॉपकॉर्न माझ्या बाळाने खाल्लंच नाही, बाकीचं खाल्लंय थोडं, पण चिकन पॉपकॉर्न राहिलं. असं ते नेक्स्ट टाइम तिला पुन्हा एकदा देते आपण. सो फ्रेंड्स, आता मी हे सगळं मी एक पीस खाते, अजून मस्त एन्जॉय करते अजून थोडंफार. तोपर्यंत मी आपल्या व्हिडिओमध्ये इथेच एंड करते. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा.